संस्कृतीचा लेप दिला, मनाच्या खोऱ्या करकरीत पाटीवर समतेची ममतेची धडे गिरवले, याच गुरूंचा सन्मानाची आता ही वेळ आहे, याच गुरूंच्या सन्मानाची आता वेळ आहे। मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शेषराव देशमुख दादा यांचा स्वागत करण्यासाठी विनंती करतो आपल्या शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक आदरणीय अशोक पुंडलिक पाटील दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत करायचं आहे। आजच गुरुजींची जॉईनिंग डेट आहे हे मी प्रामाणिकपणे इथं नमूद करतो की म्हणून नव्हती म्हणून एकदा विद्यार्थ्यांनी गुरुजींसाठी फटाका क्लॅप 1 2 3 वाला असेल, जीन्स पॅन्ट वाला असेल, एखादी ताई असेल, माता भगिनी असेल, ती प्रत्येक व्यक्ती फक्त म्हणते कुंभार गुरुजी। आम्ही विचार करायचो की कुंभार गुरुजींनी अशी काय जादू केली असेल गावावर, आणि कुंभार गुरुजी जेव्हा शाळेत येतात तेव्हा अगोदर विचारतात की आमचा नाना कुठे। मी जरा विचार करायला लागलो की नाना आमचा एस टी नाना असेल, आमचे मगरे नाना असतील, नाही आमचा नाना धनगर कुठे आहे। असंच प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे टाकरगडा शाळेचे उपशिक्षक नाना धनगर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक नाना धनगर सर, आमच्या सर्व टीम सदस्य आपल्या समिती सदस्य यांच्याकडून केलं। दुसरी गोष्ट मनरेगा ही जी वॉल कंपाऊंड झालं हे रोजगार एक त्यांच्या स्वखर्चाने म्हणे मी ग्रेडेड मुख्याध्यापक झालो, माझा पगार 4-5 हजार रुपयाने वाढला असं समजतो म्हणे की 2 महिने मला हे मिळालंच नाही, मी 10-1 हजार रुपये खर्च करतो। दादाने पहिल्याच दिवशी झाडांना त्या कुंड्या आणल्या, जळगावला गेले, स्वतःची गाडी घेऊन तिथून रोपं घेऊन आले, 25 रोपं 25 कुंड्या। मी विचार करायचो की दादा अनुदान तर आलेलं नाही, कुठून मिळण्यासारखे चान्सेस नाही, आपण सगळी टीम नवीन आहे आणि गावाच्या अपेक्षा भरपूर आहेत, तर हे पैसे तुम्ही कसे मिळतील। दादा म्हणे मला एका जणाने सांगितलं म्हणे बाहेरच्यांनी की बा गावामध्ये अशी काही वस्तू ठेवली तर ती वस्तू राहत नाही। दादा म्हणे मी एक कुंडी ठेवतो, ती जर दुसऱ्या दिवशी गायब झाली तर मी तिथं 2 कुंड्या ठेवेल, त्या दोघं गायब झाल्या तर मी तिसऱ्या दिवशी 4 कुंड्या ठेवेल, अशा 100 कुंड्यापर्यंत कुंड्या ठेवण्याची ताकद माझ्यात आहे म्हणे, आणि मला एवढा विश्वास आहे म्हणे की जांभूळचे गावकरी जे आहेत ते गावकरी झाडाची कुंडी सोडा कुंडीचं पान सुद्धा सुकू देणार नाही एवढी काळजी घेणारी माणसं आपल्या जांभूळची आहे, याचा अनुभव दादांना होता म्हणून त्यांनी ते स्वीकारलं। यानंतर लगेचच ते बघितलं नागम चौकीच्या का हरिभाऊ महाजन या माणसाने, त्या माणसाचे मित्र आपल्या गावातले कडोबा पोलीस जे की मुंबईला सेवेमध्ये आहेत, त्यांनी त्यांना फोन केला की चांगली टीम तिथं आलेली आहे, लोकोरणीचा विषय आहे, तू त्याच्यामध्ये त्यांनी आरेतुरी त्यांची मैत्री आहे की तू त्याच्यामध्ये भाग घे आणि तुझं योगदान दे। त्या माणसाने सांगितलं की जे काय असेल ते मी द्यायला तयार आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला अशी जे काय असेल ते नको, शेवटी प्रत्येकाला संसार प्रत्येकाच्या गोष्टी असतात त्याचं नियोजन असतं, तर असे आम्हाला धीर देणार पहिलं व्यक्तिमत्व कडोबा दादा जोशी जे पोलीस मुंबई पोलीस मध्ये आहेत, ते आता आपल्या गावकऱ्यांतर्फे मनोगत व्यक्त करणार आहेत। मी त्यांना विनंती करतो आणि विशेष म्हणजे कुंभार गुरुजींना भेटण्यासाठी मुंबईहून खास आले, आणि मला वाटतं दोघं तिघं भाऊ पोलीस मध्ये आहेत, पूर्ण भाऊ पण तिथे आलेत आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की मी गुरुजींना भेटण्यासाठी मला यायचं। मला स्वतःला भूक लागलेली आणि की मी काल नाही मुंबईवरून जेवलेलो आहे, घरी कोणीच नव्हतं, चहा पिली सासूकडे तसाच बसलेलो आहे। हा गुरुजींना बघून तो पोट भरल्याचे बघा बोलण्यासारखं असं वाटतंय, सुरुवात कुठून करावी हेच कळणार राहिले, कारण की ज्या मेन जो माझा पाया होता तो मी इथून जांभूळवरून स्टार्टिंग केलेला आहे, फक्त 2 वर्ष मी जांभूळला शिकलेलो आहे। वाडी दिसतो आहे आमचे बोलतायत चांगलं करतायत सगळं कौतुक करतायत, पण या पिक्चरचे हिरो आपण नाही, या पिक्चरचे जे खरे हिरो आहे ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली या पिक्चरसाठी मेहनत घेतली ते म्हणजे आमचे शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील दादा, आमचे बंधू गणेश माळी सर, आमचे सहकारी संदीप सोनवणे सर, या लोकांनी खूप मेहनत घेतली। मला तर डायरेक्ट डायस आणि माईक रेडी भेटला, आलो आलो बॅनर चिपकवलं आणि सर तुम्हाला माईक, आणि दरवेळेचा प्रसंग असाच येतोय